येणाऱ्या काळामध्ये जर मनोजदादांचं उपोषण नाही सोडवलं तर मात्र मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडवून त्यांना जाब विचारला जाईल, त्यांच्या गाडीच्या पुढे आम्ही झोपू आणि आम्ही त्यांना जाब विचारू, आमच्या न्याय मागण्या त्या पूर्ण करा, अन्यथा येणाऱ्या मराठा समाजाच्या रोषास सामोरं जा। आपले मराठा समाजाचे संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा दरांगे पाटील हे गेले 10 दिवस आमरण उपोषण करतायत, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी ते लढतायत, तरी देखील प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांच्या मागण्यांची दखल घेत नाही किंवा उपोषण सोडवण्यासाठी काही हालचाली करत नाही। साहेब, आम्ही आज काही स्थानिक प्रतिनिधी म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत, येणाऱ्या काळामध्ये जर मनोजदादांचं उपोषण नाही सोडवलं तर मात्र मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडवून त्यांना जाब विचारला जाईल, त्यांच्या गाडीच्या पुढे आम्ही झोपू आणि आम्ही त्यांना जाब विचारू, कारण आमचा संघर्ष योद्धा तो मरणाच्या दाढेमध्ये तिथं आहे, त्यांची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील जर प्रशासन आणि राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी काही हालचाली आणि प्रयत्न करणार नसतील तर 100% त्यांचा दौरा काही आपल्या तालुक्यामध्ये आहे असं मला समजतंय, त्यावेळेला मात्र त्यांच्या 100% गाड्या अडवून काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवला आणि त्यांना जाब विचारला जाईल की तुम्ही स्वतः मुंबईमध्ये आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सर्व मागण्या मान्य करतोय आणि तुम्ही लेखी आम्हाला दिलेला आहे आणि तरी देखील तुम्ही जर आमची बोलवण करत असाल तर आम्ही तुम्हाला त्याच शब्दामध्ये तुम्हाला अडवून आम्ही त्याचा जाब विचारू। मराठे नेहमीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतात की गनिमी कावा काय, छत्रपतींना आपल्याला गनिमी कावा शिकवलेला आहे आणि त्याच गनिमी काव्यानं तुम्हाला आम्ही काळे झेंडे दाखवू आणि तुमच्या गाडीच्या अडवळ झोपू, कारण का यापूर्वी देखील आम्ही एक आरोग्य विभागाला इशारा दिला होता, शेकडो पोलीस असताना देखील आम्ही 3D मोर्चा काढून दाखवला होता, हेच छत्रपतींना आम्हाला शिकवले गनिमी कावा कसं करायचं काय ते, त्यामुळे मी आपल्या माध्यमातून मी सर्व प्रशासनाला आणि सरकारला सांगतो की आमच्या न्याय मागण्या त्या पूर्ण करा, अन्यथा येणाऱ्या मराठा समाजाच्या रोषास सामोरं जा, संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाज विट्यामध्ये बोलवून आम्ही तो निषेध करणार आहोत, एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि मराठा समाजाला देखील आवाहन करतो की इतर जातीपातीचं राजकारणाचं कुठलाही काही याच्यामध्ये न धरता संपूर्ण मराठा समाजाने देखील यासाठी रस्त्यावर उतरायचं आणि आपल्या मनोजदादा दरांगेचा जीव वाचवायचा आहे, यासाठी मी आपल्याला एक कळकळीची नागराची विनंती करतोय। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय।